पैठण मधील प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर करणार असल्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यालयात सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठण मधील पाणी प्रश्नाबाबतच्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग, विलासबापू भुमरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, नगराध्यक्ष सूरज लोळंगे, नंदूअण्णा काळे, पैठण नगर परिषदेचे गटनेते तुषार पाटील, भूषण कावसानकर, जालिंदर अडसूळ, आजिम कटारे, सादेकभाई दांडे, अनिल चपडे आणि वसीम शेख आदी उपस्थित होते. पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील पाण्याची समस्या लक्षात घेता या ठिकाणी जलकुंभ असण्याबाबतचा विचार भुमरे यांनी मांडला. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या जलकुंभास तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर नवनाथ महाराज मंदिर जलकुंभाचे उद्घाटन भुमरे आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे भुमरे यांनी यावेळी म्हणाले. नगरोत्थान योजनेमधून जायकवाडीतील पाणी पुरवठा केंद्र फिल्टर प्लांट दुरुस्तीसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल. वॉटर ग्रीड योजनेत पैठण शहराचा विकास करावा, त्यासंबंधी आराखडा तयार करावा अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भुमरे यांना दिल्या. या वॉटर ग्रीड योजनेमुळे पैठण मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून मार्गी लावल्याबद्दल भुमरे यांनी आभार मानले.